ज्या लोकांनी धर्मांतरण केलेलं आहे, जे या संस्कृती प्रमाणे वागत नाहीत, त्यांनी धर्मांतरणाचे जे पद इस्लाम असेल किंवा ख्रिश्चन असेल त्या सगळ्या चाली रीती त्या जोपासत आहेत, अशा सगळ्या लोकांच्या आरक्षणाचा लाभ आपण बंद करणार आहात का? नंबर एक. आणि धर्मांतरण विरोधी कायदा करण्याची राज्यामध्ये अत्यंत गरज आहे, कारण रोज कोणतरी उठून सुटून गावापर्यंत आमच्या खेड्यापाड्यापर्यंत हा सगळा प्रकार सगळा पोचलेला आहे. मागच्या अधिवेशनाच्या काळामध्ये आमच्या आटपाडीमध्ये तो व्हिडिओ समोर आला आणि माननीय गृहमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई केली. म्हणून हजारो लोकांचं धर्मांतरण आटपाडी सारख्या तालुक्यामध्ये होतं, हे तर आदिवासी पट्टाच नाही, असं सगळीकडे हे सगळं पसरलंय. म्हणून धर्मांतर विरोधी कायदा करण्याची आवश्यकता आहे, तो सरकार करणार आहे का? हे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न माननीय मंत्री महोदयांना. माननीय सभापती महोदया, जे काय आपण सांगितलं ते अतिशय माननीय योग्य पण आहे. जे काही धर्मांतरणचा विषय आहे ते जबरन धर्मांतरणवर बंदी आहे, जबरन धर्मांतरण सरकारचे जागरूक आहे आणि त्याशिवाय मी काय बोलणार नाही. आता माझा जे विषय आहे ते जे आयटीआय मध्ये स्किल डिपार्टमेंट मध्ये जे धर्मांतरण करून प्रवेश घेता आणि त्याशिवाय ते ऑरिजिनल पण प्रवेश घेता त्यासाठी विषय होता. मला आपसा ते माननीय पडळकर साहेबांना जे विषय मांडलेला आहे त्या विषयावर त्यांच्या सहमती आहे, पण ते मोठा प्रश्न आहे, ते ज्या सोडील तर सोडतील. आता आपला स्पेसिफिक असा आहे की जे काय दोन लाभ घेता, अल्पसंख्याकाचा पण लाभ घेता आणि आदिवासीचे लाभ घेता, ते कोणाचे लाभावर कोणाच्या हक्कावर गदा मारता, हा एक प्रश्न आहे. हा प्रश्न नक्की आपला ऍड्रेस केला पाहिजे. फक्त आपण ते हा एक धर्मांतरणचा विषय ना राहता आदिवासीच्या मूळ संस्कृतीचा विषय आपण असा चालू ठेवला तर कालांतर आदिवासीच्या मूळ संस्कृतीचा काय होईल, त्याच्या जे काही आचार विचार त्याच्या काय होईल, हा पण एक प्रश्न आहे. म्हणून सरकार यावर योग्य विचार करून निर्णय घेतील.